मुळात आवड लागते शाडूच्या मूर्तीसाठी. तर ते स्किल असणं जरुरी असतं थोडं तरी. आम्ही जे सांगू तशावाले मूर्ती बनवू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या अप्रोच ऑफ लाईफच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे आणि गणेशोत्सवाचे मांगल्य जपले जावे यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मातीच्या मूर्त्या घरी बसवण्यासाठी गणेश भक्तांकडून जास्त प्राधान्य दिले जाते. तर आज आपण जात आहोत अशा एका कारखान्यामध्ये जिथे गणपतीच्या सुंदर मूर्त्या या शाडूच्या मातीपासून बनवल्या जातात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी आलो आहे समर्थ आर्ट या गणपतीच्या कारखान्यामध्ये जो आगर बाजारमध्ये आहे. त्याचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. सर्वप्रथम तुझं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तू एवढा वेळात वेळ काढल्याबद्दल धन्यवाद. पण मला पहिले एक सांग की तुला या मूर्ती क्षेत्राबद्दल आवड कशी निर्माण झाली, म्हणजे कधीपासून आली? माझं ॲक्च्युली बालपणापासूनच स्वप्न होतं की माझा पुढे कारखाना असावा. अच्छा, म्हणजे लहानपणापासूनच बघत आलेलो आहे सगळं. ॲक्च्युली मी शिक्षण मग तशा पद्धतीने सगळं सुरू होतं शिक्षणाचं. पण मग 12वीनंतर मी ह्याला रहिजाला मी ॲडमिशन घेतला. अच्छा, मी ॲक्च्युली कमर्शियल केलं आहे. मग त्याच्यानुसार मग शेवटी आवड होती त्याच ह्याच्यामध्ये क्षेत्रात आलो आणि सुरुवात झाली. हळूहळू हळूहळू गणपती बनवता बनवता अजून त्यातले काय बारकावे खूप जपावे लागतात, त्यानुसार मग पहिले सुधरत सुधरत काम आता हे आहे तुमच्यासमोर. अजून त्यात खूप बदल होतील. आणि मग तू कारखाना कधीपासून चालू केलंयस? माझा ॲक्च्युली आता हे 14th आहे. 2018 मी सुरुवात केली माझी पहिली. जसं कॉलेज माझं संपलं त्याच्यानंतर मी सुरुवात केली कामाला. 2018 पहिल्यांदा सुरुवात केली. आणि पहिल्या वर्षी तरी अंदाजे किती मूर्त्या असतील? माझ्याकडे पहिल्या वर्षी 19 मूर्त्या होत्या पहिल्या वर्षी. हो,
आणि आता एक 60 एक मूर्त्या आहेत. अच्छा, म्हणजे आता पहिल्या म्हणजे 4 वर्षामध्ये 60 पर्यंत गेले. हो. आणि आता मातीच्या मूर्तीचा कल खूपच वाढलेला आहे. हा, यंगस्टर लोक मातीच्याच मूर्त्या हे करतात. अच्छा, आता तू गणपतीचे करतो, म्हणजे शाडूच्या मातेचे गणपती करतो, त्याची बुकिंग कधीपासून केली जाते? माझी बुकिंग सुरू करतो मी, ॲक्च्युली माझ्याकडे देवीच्या पण मूर्त्या असतात. Okay. गणपती गेल्यावर मग त्या देवीच्या मूर्त्या झाल्या की जानेवारी ते फेब्रुवारी दोन महिने माझ्याकडे बुकिंग असते. Okay. म्हणजे तुला जशी हवी तशी मूर्ती बनवून मिळेल. त्या फक्त फोटो बुकिंग त्याला आपण बोलतो, ती जानेवारी ते फेब्रुवारी माझ्याकडे बुकिंग असते. त्याच्यानंतर मग आपल्या मे महिन्यापर्यंत साच्यातल्या मूर्त्या चालू असतात. ओके. पण त्या हँडमेड मूर्त्या फक्त जानेवारी ते फेब्रुवारी दोन महिने असतात. म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये म्हणजे आम्ही जे सांगू तशावाल्या मूर्त्या बनवू शकतो, तर त्या मे पर्यंत जे साच्यामध्ये ते बुकिंग देऊ शकतो. आणि मागेच्या मूर्त्या पण बनवतोस? हो, मागेच्या पण माझ्या असतात. एक 15-1 मूर्त्या मागेच्या असतात. आणि मागेच्या मग कधी बुकिंग करू शकतात? जर कोणा मागेच्या नोव्हेंबरमध्ये बुकिंग असते. ओके, म्हणजे 2-3 महिने आधी. आणि शाडूच्या मूर्तीची एक अंदाजे प्राइस काय असू शकते? ऍक्च्युली शाडूची मूर्ती आहे ना, पीओपीच्या मूर्तीच्या तिप्पट प्राइस असते. ओके. कारण का शाडूच्या मूर्तीला सहजरित्या आहे ना, म्हणजे कारागीर लोक अवेलेबल नसतात. म्हणजे ज्याला जे काम येतं मुळात आवड लागते शाडूच्या मूर्तीसाठी, तर ते स्किल असणं जरुरी असतं थोडं तरी, कमीत कमी प्रमाणात. तर त्याच्यामुळे ती तो पण प्रभाव पडतो सगळं काम. म्हणजे ज्याच्याकडे आता मॅन पॉवर आहे त्याला ते खूप मूर्त्या बनवणे शक्य होतं. अन्यथा मग तू 30-40 मूर्त्या त्याच्यावर करू नाही शकत, कारण का त्याला लेबर तुझा अवेलेबल नाही होत. आणि मातीच्या मूर्तीमध्ये काम बघायला गेलं तर एक मूर्ती एका माणसाला जर करायची झाली तर ती 3-4 दिवस जातात. हँडमेड मूर्ती एक मूर्ती. आणि जर ती पीओपीची करायला गेली, पीओपीची असेल तर एका दिवसामध्ये 5-6 पीस निघतात. काय बोलतो? एका साच्यामध्ये, कारण का ती साच्याबद्ध मूर्ती असते पीओपीची. आणि त्याला लेबर तुला सहजरित्या अवेलेबल असतात, त्याला काही जास्त मेहनत नसते. तुझं काय डायमध्ये फक्त प्लॅस्टर होतायचं आहे आणि बाकी कात्याचं लेअरिंग असते बस. बाकी माती कामामध्ये खूप कसं पण त्याच्यामुळे ते पीओपी पेक्षा ही महाग असते. ती अशी महाग असते. तू आता 4 वर्ष झाले तुझ्या कारखान्याला सुरू, एवढ्या आजपर्यंत मूर्त्या केल्या असेल, पण अशी कुठली तरी मूर्ती अशी असेल जी तू बनवलेली असेल आणि ती आवडते मूर्ती अशी? अशा बघायला गेलं असं मी बनवलेलं मला सर्वच आवडतात, कारण का आपण स्वतः सॅटिस्फाय असणार त्या कामामध्ये तर समोरचा सॅटिस्फाय असणार. ओके. मला तर सगळ्याच मूर्त्या माझ्या आवडल्या आहेत आतापर्यंतच्या, कारण का मन लावून केलेल्या मूर्त्या सगळ्यात छान होतात. पण तरी पण अशी कुठली आठवत असेल तर? म्हणजे एक प्रमाणबद्ध मूर्ती असेल ना, सिम्पल साधी बसलेली, म्हणजे जास्त काय खेचाखेची नाही, एकदम सिंपल बसलेली मूर्ती असेल ना, ती आवडते मला. ओके, तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पुन्हा एकदा थँक्यू तू वेळात वेळ काढल्याबद्दल. मित्रांनो, तुम्हाला जरी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.